दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्यावर सूडबुद्धीनं गुन्हा दाखल केलाय. भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल नाही किंवा कारवाई नाही असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या दाव्यावर भाजप आमदार नितेश राणेंनी काय प्रतिउत्तर केलंय दिलंय पाहूयात. अत्यंत सूडबुद्धीनं राजकीय हेतूनं प्रेरित होऊन हा गुन्हा दाखल झाला. या संदर्भात संपूर्ण चौकशी झाली. बडगुजर यांचा याच्यामध्ये कुठेही संबंध नाही. ते आमचे जिल्हाप्रमुख आहेत. खरं म्हणजे ज्या कार्यक्रमाला बडगुजर गेले होते त्या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन हे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं होतं. त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे नाशिकमधले बहुतेक सगळे पदाधिकारी हजर होते. त्यांच्यावर कारवाई झाली नाही. पण बडगुजर यांची 2 दिवसापूर्वी नाशिक जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यावर ही कारवाई केली. ही भीती आहे आमच्या पदाधिकाऱ्यांची. बडगुजर हा महत्त्वाचा विषय नाही, पण बडगुजरचा गॉडफादर कोण? बडगुजर कोणाच्या मांडीला मांडी लावून नाशिकमध्ये फिरतो? बडगुजर कोणाची गुंतवणूक ठेवतो? तर ती संजय राजाराम राऊतची. म्हणून बडगुजरच्या इन्क्वायरी करत असताना संजय राजाराम राऊत जो ह्याचा गॉडफादर आहे त्या संजय राजाराम राऊतची पण चौकशी झाली पाहिजे. त्याच्यावर पण देशद्रोहीचा खटला चालवला पाहिजे. माझ्या आमच्याकडे ही माहिती कानावर तेव्हा आलेली की या सलीम कुत्त्याला पेरोलचा वेळ वाढवण्यासाठी जास्त दिवस देण्यासाठी संजय राऊतचे पण फोन गेलेले तिकडे. त्याची पण चौकशी पोलिसांनी करावी अशी मी मागणी करतो. सुधाकर बडगुजरांवर सूडबुद्धीनं कारवाई केली गेली असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. तर सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांच्याच मर्जीतले नेते असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.